रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो. आतापर्यंत अनेक महान लोकांच्या चारित्र्यांवरच्या फिल्म बघितल्या, परंतु मला हे जाणवलं की जो रोमांच तयार होतो महात्मा गांधींचा सिनेमा पाहताना, तशाच प्रकारचा रोमांच आपल्या अंगावर उभा राहतो कर्मवीर भाऊराव पाटील यांची फिल्म बघताना, आणि हेच या सिनेमाचं यश आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून समाजाला माहिती आहेत. रयत शिक्षण संस्थेचं एक मोठं शैक्षणिक जाळं त्यांनी तयार केलं याच्याबद्दलची लोकांना माहिती आहे. परंतु कर्मवीर भाऊराव पाटलांच्या जीवनातील अप्रकाशित भाग अत्यंत प्रभावीपणे या सिनेमातून मांडण्यात आलेला आहे. त्यांचा एवढा मोठा जीवनपट इतक्या कमी वेळात मांडणं तसं शक्य नसतानासुद्धा खूपच खुबीनी वेगवेगळ्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या जीवनात आलेले सर्व मोठे मोठे महनीय लोक हे एकत्र येऊन त्यांच्याबद्दल काय बोलतात हे सांगण्याचा प्रयत्न खूपच छान झालेला आहे असं मला वाटते. सगळ्यांनी अभिनयसुद्धा छान केलेला आहे, आणि एवढ्या मोठ्या कामाचं विश्लेषण इतक्या कमी वेळात करताना एडिटिंगचा जो कस लागलेला असेल तो पण या सिनेमात बघायला मिळतो. अगदी कपडे पद्धतीपासून तर होत गेलेले सामाजिक राजकीय बदल दाखवत बहुजन समाजासाठी शिक्षणाची गंगा सुरू करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दलचा हा सिनेमा खूपच प्रभावी झालेला आहे, आणि तो सगळ्यांनी बघावा असं मला वाटतं. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.